मी काय सांगतो जरा लक्ष देऊन ऐका. मॅक्झिमम टाइम जेई आणि एई लेवलला शिफ्टिंग ऑफ पॅरामीटर एकदम बेसिक प्रश्न येतो. थेरी क्वेश्चन येऊ शकतो, न्यूमरिकल येऊ शकतो, ज्याच्यामध्ये एक मायनर कॅल्क्युलेशन असतं, ज्या कॅल्क्युलेशनच्या मदतीनं तुम्ही शिफ्टेड पॅरामीटरची व्हॅल्यू डिटरमाईन करू शकता. फॉर्मली शिफ्टिंग ऑफ पॅरामीटर असतं का जरा समजून घ्या. मी तुम्हाला एक साध्या सोप्या भाषेत सांगतो. समजा ट्रान्सफॉर्मर आहे, ओके, ही आहे ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी साईड आणि ही आहे ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी साईड. आपण दोन पद्धती यूज करू शकता. प्रायमरीचे काही पॅरामीटर उचलायचे, पॅरामीटर म्हणजे इलेक्ट्रिकल क्वांटिटीज उचलायचे, जसं की आर वन, एक्स वन, झेड वन, व्ही वन, आय वन, आणि सेकंडरीला शिफ्ट करायचे. जेव्हा मी प्रायमरीचे काही व्हेरिएबल सेकंडरीला शिफ्ट करतो, याला म्हणतात शिफ्टिंग ऑफ पॅरामीटर फ्रॉम प्रायमरी टू सेकंडरी. मग पोरं म्हणतील की गुट्टे सर तुम्ही इकडून इकडं जात आहे, मग इकडून याला काय दुखतं आहे तुम्हाला? माझं काही दुखत नाही, काही त्रास नाही, करू शकता. म्हणजे आर टू, एक्स टू, झेड टू, व्ही टू, आय टू तुम्ही इकडून इकडे शिफ्ट करू शकता. पोरं म्हणते एकदम सोपं आहे, इकडं उचलायचं इकडे ठेवायचं, इकडून उचलं की इकडे ठेवायचं. पण एवढं सोपं नाही आहे. जेव्हा तुम्ही याला शिफ्ट करताना पोरो त्याच्या व्हॅल्यू बदलतात. या व्हॅल्यू कशा बदलतात त्या शिकवण्यासाठीच मी तुम्हाला बीटला सांगत आहे. शिफ्टिंग ऑफ पॅरामीटर पोरो कधी पण करत असताना केचा वापर होतो. आता हे विचारू नका की के काय असतो, पोरो मी सांगतो लक्ष द्या. केला आपल्या ब्रँचमध्ये ट्रान्सफॉर्मेशन रेशो असं म्हणतात. ज्या केचा फॉर्म्युला असतो व्ही टू बाय व्ही वन फॉर्म्युला असतो, एन टू बाय एन वन फॉर्म्युला असतो, आय वन बाय टू. काही काही ठिकाणी पोरो केचा वापर होतो, तर काही काही ठिकाणी के स्क्वेअरचा वापर होतो. मग पोट्टे म्हणतात के स्क्वेअर कुठं पाठ करायचं आणि के कुठं पाठ करायचं मी सांगतो. समजतंय? आता एक पाच मिनिटासाठी इमॅजिन करा. नंबर वन, मी प्रायमरीमधून सेकंडरीला शिफ्ट होत आहे. सर शिफ्टेड द प्राय व्हेरिएबल्स फ्रॉम प्रायमरी साईड टू सेकंडरी. पोरं म्हणतील गुट्टे सर तुम्ही काय काय शिफ्ट करणार आहेत ऐकून घ्या पहिलं, मग मी सांगतो. प्रायमरीचे व्हेरिएबल कोणते आहेत? समजा आर वन आहे, एक्स वन आहे, झेड वन आहे, बी वन आहे, आय वन आहे. सोपं आहे रे, सोपं आहे म्हणून शिकवत आहे, पाठ करून घ्या, एवढं की अवघड नाही आहे. आरला रजिस्टन्स म्हणता, एक्सला रिॲक्टन्स म्हणता, वर्ड माहीत असणं गरजेचं आहे. एसी फंडामेंटल मी शिकवणार आहे, थांबा जरा. झेडला इम्पिडन्स म्हणता, व्होल्टेज म्हणता, करंट म्हणता. मग पोरं म्हणता की गुट्टे सर आम्ही कसं काय ओळखायचं आहे शिफ्ट झालेले पॅरामीटर आहेत? म्हणजे शिफ्ट केलेले पॅरामीटर ओळखायचे कसे? ओळखण्यासाठी त्याच्या डोक्यावर एक डॅश दिला जातो. आर वन तिकडे जाऊन होतो आर वनचा डॅश, एक्स वनचा डॅश, झेड वनचा डॅश, व्ही वनचा डॅश आणि आय वनचा डॅश. चल आता व्हेरिएबल तर बदलले पण व्हॅल्यू बदलते का? 100%. आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो पोरो. जेव्हा तुम्ही आर, एक्स आणि झेड प्रायमरीकडून सेकंडरीला पाठवता तेव्हा त्या व्हॅल्यूला के स्क्वेअरने मल्टिप्लाय करायचं. ही ट्रिक आहे. के म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन रेशो, ज्याची व्हॅल्यू आपण आरामात कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे आर असो, एक्स असो की झेड असो, प्रायमरीमधून सेकंडरीला शिफ्ट करत असताना त्या व्हॅल्यूला के स्क्वेअरने गुणाकार केला जातो. म्हणजे के स्क्वेअर इंटू आर वन, के स्क्वेअर इंटू एक्स वन, के स्क्वेअर इंटू झेड वन. मग पोरं म्हणतात व्होल्टेज करायचं असेल तर काय करायचं? व्होल्टेज करायचं असेल तर के स्क्वेअर घ्यायचं नाही पण के घ्यायचा, के इंटू व्ही वन. आणि करंट करायचं असेल तर उलटं जायचं, के ने मल्टिप्लाय न करता पोरो के ने डिवाइड करायचं. परत एकदा सांगतो, वी आर शिफ्टिंग द पॅरामीटर फ्रॉम प्रायमरी टू सेकंडरी. ट्रिक बघा, रजिस्टन्स, रिॲक्टन्स आणि इम्पिडन्स, आर, एक्स, झेड असं का पोरो? कारण या तिन्ही एलिमेंटला आपल्या सिलॅबसमध्ये पॅसिव्ह एलिमेंट म्हणता, आणि या दोन एलिमेंटला आपल्या सिलॅबसमध्ये ॲक्टिव्ह एलिमेंट म्हणता. पॅसिव्ह एलिमेंटमध्ये के स्क्वेअरचा वापर केला जातो, त्या ॲक्टिव्ह एलिमेंटमध्ये केचा वापर केला जातो. आर असो, एक्स असो किंवा झेड असो, प्रायमरीतून सेकंडरीला शिफ्ट करत असताना के स्क्वेअरने गुणाकार करा. व्होल्टेज शिफ्ट करत असाल तर फक्त के ने गुणाकार करा. पण जेव्हा तुम्ही करंट शिफ्ट करता तेव्हा के ने भागाकार करा, डिवाइड करा. पोरं म्हणतं असं का? बघितलं का, व्होल्टेज आणि करंट या दोघांचं जमत नाही. पोरं म्हणले बाबा ठीक आहे गुट्टे सर की तुम्ही प्रायमरीतून सेकंडरीला शिफ्ट केलं, पण जेव्हा तुम्ही सेकंडरी वाइंडिंग मधून प्रायमरी वाइंडिंगला शिफ्ट कराल मग कसं ओळखायचं? मी मदत करतो ना, मी आहे ना इथं. आता समजा मी सेकंडरीचे कोणते पॅरामीटर शिफ्ट करतोय? आर टू, एक्स टू, झेड टू, व्ही टू, आय टू. पोरं म्हणले गुट्टे सर शिफ्ट झालेले पॅरामीटर ओळखायचे कसे? मी सांगतो, जो शिफ्ट झाला त्याचं नाव आहे आर टू डॅश, एक्स टू डॅश, झेड टू डॅश, व्ही टू डॅश आणि आय टू डॅश.
मग पोर म्हणता याला कसं पाठ करायचं, कोण म्हटलं पाठ करा रे बानो, तुम्ही प्रायमरी टू सेकंडरी जे केलं ना त्याच्या उलट तिकडं करा. उदाहरणार्थ प्रायमरी टू सेकंडरी जाताना तुम्ही के स्क्वेअर ने मल्टीप्लाय केलं ना, केलं का नाही ते, तर के स्क्वेअर ने डिवाइड करा. आर टू डिवाइड बाय के चा स्क्वेअर, एक्स टू डिवाइड बाय के चा स्क्वेअर, झेड टू डिवाइड बाय के चा स्क्वेअर. मग पोर म्हणता व्होल्टेजला काय करायचं, प्रायमरीमधून सेकंडरीला जाताना के ने तुम्ही मल्टीप्लाय केलं होतं, सेकंडरीमधून प्रायमरीमध्ये येताना के ने डिवाइड करा. नीट बघा, प्रायमरीमधून सेकंडरीला जाताना के ने डिवाइड केलं होतं, तर इकडं सेकंडरीमधून प्रायमरीला येताना पोरो के ने मल्टीप्लाय करा. विषय संपला. शेवटच्या वेळेस सांगतो लक्ष देऊन ऐका, जेव्हा तुम्ही रेझिस्टन्स, रिॲक्टन्स आणि इम्पिडन्स आर एक्स झेड प्रायमरीतून सेकंडरीत पाठवता, के स्क्वेअरने मल्टीप्लाय करा. व्होल्टेज पाठवताय के ने मल्टीप्लाय करा, करंट पाठवताय के ने डिवाइड करा. विषय संपला. आता सर चाललंय सेकंडरीमधून प्रायमरीकडे, सेकंडरीमधून प्रायमरीमध्ये जाताना आर टू एक्स टू झेड टू पाठवताय, सगळं उलटं करायचं. हे तीन एलिमेंट प्रायमरीला जात असताना के स्क्वेअरने डिवाइड करा. व्होल्टेज जात असेल तर के स्क्वेअरने डिवाइड करा, पण जर करंट जात असेल तर के सॉरी फक्त के ने मल्टीप्लाय करा. शिफ्टिंग ऑफ पॅरामीटर सर्वांना समजलं का, येस ओर नो? हे आजच्या लेक्चरचं सगळ्यात हायलाइटेड बीट आहे बरं.